नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सध्या 2023 अनुषंगाने अनेक विद्यार्थ्यांना पडलेला गहन प्रश्न म्हणजे वैकल्पिक विषय कोणता निवडावा, ऑप्शनल कोणता निवडावा। तर मला जे विद्यार्थी भेटत असतात, ज्यांच्याशी माझा संवाद होत असतो, त्यांना मी नेहमी 5 पॉईंट सांगतो की ज्यामुळे तुम्हाला ऑप्शनल विषय निवडायला थोडंसं सोपं पडेल। तर त्याच्यातला पहिला पॉईंट आहे अवेबिलिटी ऑफ सोर्सेस, म्हणजे अभ्यास संदर्भांची उपलब्धता। तर मित्रांनो, तुम्ही कोणता विषय निवडताय त्याचे जे अभ्यास संदर्भ आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत का अभ्यास करायला, ते सर्वात पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे। किंवा 2023 परीक्षा आहे म्हणून त्यानुसार 2023 तुम्ही जो ऑप्शनल घ्यायचा विचार करताय त्याचे सोर्सेस अवेलेबल होणार आहेत का हे पहा, म्हणजे अवेलेबिलिटी आहे का अभ्यास संदर्भांची हे पाहणं गरजेचं आहे। दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे गाइडन्स, मेंटॉर। तुम्हाला जर का ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही कोणता तरी एक निवडला आहे, की जसं की समाजशास्त्र निवडला, पॉलिटिकल सायन्स निवडला, तर त्या अनुषंगाने तुम्हाला मार्गदर्शन करणारे क्लासेस म्हणा किंवा मार्गदर्शक अवेलेबल आहेत का ते पहा। आणि नुसतं मार्गदर्शन करणारे नव्हे तर योग्य आणि तुम्हाला अधिकारी बनवण्यासाठी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक तुमच्या एरियात, भले तुम्ही म्हणजे नागपूरला राहत असा, अमरावतीला, पुण्यात, नाशिकला, जळगावला, तेथे अवेलेबल आहे का, किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जात असाल तर तेथे तुम्हाला ते मार्गदर्शन अवेलेबल आहे का ते पाहणं गरजेचं आहे। कारण की तुम्हाला वैकल्पिक विषयातला कोणता विभाग जर का समजला नाही, आकलन होईला अवघड पडला, किंवा कन्सेप्ट समजायला अवघड पडल्या, तर तो शिकवण्याचा किंवा तो समजून द्यायचा सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो तुमचा मार्गदर्शक पार पाडतो। तसेच तुम्ही उद्या अधिकारी होणारे की नाही किंवा तुमचे अधिकारी बनण्यात एक इनडायरेक्टली मार्गदर्शकाचा हात असतो, त्यामुळे मार्गदर्शक निवडणं, योग्य मार्गदर्शक निवडणं ही सध्या महत्त्वाचा एक पॉईंट आहे, घटक आहे तुमच्या ऑप्शनल सब्जेक्ट निवडण्याबरोबर। दोन तो झाला। तिसरा तुम्ही म्हणत असाल तर तो विषय जो तुम्ही वैकल्पिक विषय निवडत आहात तो तुम्हाला फॅमिलियर आहे का। म्हणजे काय मित्रांनो, आता मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे, मी डॉक्टर आहे, आणि मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जर का ऑप्शनलला निवडला तर मी कधीच पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन वाचलेला नाही आहे मग। त्यामुळे तो विषय जो तुम्ही निवडताय तो तुम्हाला फॅमिलियर आहे का हे पाहणे तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण सल्ला असा देतो की तुम्ही ग्रॅज्युएशनला जे विषय होते त्याच्यातला एखादा विषय ऑप्शनल म्हणून निवडा, कारण की तो विषय तुम्हाला फॅमिलियर असतो। त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे तुमचा इंटरेस्ट। हा खूप महत्त्वाचा विषय मित्रांनो, जर का तुम्हाला वैकल्पिक विषय आवडतच नसेल वाचायला, तुम्ही तो विषय पकडला की तुम्हाला झोप लागत असेल, तो विषय वाचता वाचता तुमचं जर का लक्ष मोबाईलवर जात असेल तर कसं चालेल। किंवा चार लोक म्हणतात की एक्स वाय झेड विषय थोडासा छोटा आहे, तो त्याच्यात मार्क जास्त मिळतात आहे, कारण की आता UPSC आपण होती आहे थोडीशी MPSC, त्यामुळे जर का आता अशा पद्धतीचे तुम्हाला गोष्टी ऐकायला मिळतील की हा विषय सोपा आहे, हा विषय छोटा आहे, या विषयात जास्त मार्क मिळतील, तर तुम्ही त्या ह्यांनी फोर्सफुली तुम्ही त्या विषयाशी फॅमिलियर नसताना, तुम्ही त्या विषयात इंटरेस्ट नसताना तो विषय निवडला तर तुम्ही कसे अधिकारी व्हाल। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा इंटरेस्ट असणं। आता फॉर एक्झाम्पल मी जर का उद्या समाजशास्त्र निवडला तर एक मी त्याच्याशी फॅमिलियर आहे का हे पाहणं गरजेचं आहे। दोन, मला काही कन्सेप्ट समजतात आहे का त्याच्यातला ते समजणं गरजेचं आहे। सामाजिक संरचना म्हणजे काय, सामाजिक व्यवस्था म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य काय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मला समजणं खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे तो विषय वाचताना मला इंटरेस्ट असायला हवा, तरच ह्या गोष्टी मला समजून जातील की सामाजिक संरचना म्हणजे स्ट्रक्चर काय असतं, त्या स्ट्रक्चरमध्ये कोणकोणते घटक येतात। त्यानंतर तो विषय मला वाचताना सोपा जातो आहे का, मला मूड येतो आहे का की त्याचा मी अभ्यास करावा। दोन म्हणजे जर का त्याच्यातला काही कन्सेप्ट मला अवघड गेल्या तर माझ्या मार्गदर्शकाकडे जाऊन त्याच्याबरोबर मी त्या कन्सेप्ट समजून घेऊ शकतो का, मला त्या कन्सेप्ट समजून घ्यावासा वाटतात आहे का, माझा इंटरेस्ट आहे का त्या कन्सेप्ट समजून घेण्यात, किंवा मला ठीक आहे यार समाजशास्त्राचा क्लास आहे चला लावलाय क्लास मी चाललोय असंही नाही चालणार। त्यामुळे अभ्यास करायला आणि आकलन करायला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमची इंटरेस्ट। आणि सर्वात शेवटचा विषय
किंवा महत्त्वाचा पॉईंट जो आहे वैकल्पिक विषय निवडायला पाचवा, तो म्हणजे मीडियम. आता सध्या काय झालेलं आहे सर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षा देतात आहे त्याच्यातलं जी रियालिटी आहे ती अशी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं 50% मराठी ठीकठाक आहे, 50% इंग्रजी ठीकठाक आहे. ना मराठी उत्तम आहे ना इंग्रजी उत्तम आहे. त्यामुळे आपल्याला आता कोणती भाषा निवडायची, कोणत्या भाषेतून पेपर लिहायचा हे एक महत्त्वाची मुद्दा येणार आहे. आणि याच्यात मार्गदर्शक जो आहे हा खूप मोठा की रोल त्याचा आहे मार्गदर्शकाचा. कारण की तुम्ही कोणती भाषा निवडणार आहे तो सध्या तुम्ही कोणते सोर्सेस अवेलेबल आहे त्याच्यापेक्षाही, तुम्हाला कोणतं मार्गदर्शन अवेलेबल आहे त्याच्यापेक्षाही तुमच्या इंटरेस्ट बरोबरच तुमची भाषा कोणती निवडत आहे त्यालाही खूप महत्त्व आहे. मी जर का सोशल सायन्स जर का सोशोलॉजी जर का माझं मीडियम निवडायचा मी विचार केला उद्या तर मी मराठी निवडू का इंग्रजी. कारण की माझ्यासारखे अनेक विद्यार्थ्यांची परिस्थितीत आहेत की जे इंजिनियर आहेत जे डॉक्टर आहेत किंवा ज्यांनी BSc केलेलं आहे त्यांनी बऱ्यापैकी 5 वर्ष इंग्रजीतून काही विषयांचा अभ्यास केलेला आहे आणि काही मुलं आहेत जे कंटिन्युअस मराठीतून अभ्यास करत आहेत. त्यामुळे अशा वेळेला मी जर का पूर्ण ग्रॅज्युएशन मराठीतून अभ्यास केलेला आहे आणि कोणाचा तरी ऐकून मी जर का डायरेक्ट इंग्लिश मिडियमचा अभ्यास करत असेल तर चालेल का? नाही. तर तुम्ही कोणत्या मीडियममधून परीक्षा देत आहे त्यालाही खूप महत्त्व आहे. आता मी जर का सायन्स मॅथ्स अजून काही विषय इंग्रजीतून शिकलेलो आहे पण मी माझं इतिहास भूगोल हेही मराठीतून शिकलेलो आहे, जर का उद्या मला ऑप्शनल सब्जेक्ट जर का निवडायचा असेल इतिहास का भूगोल तर मी डेफिनेटली तो मराठी मीडियममधून निवडेल. कारण की मला मराठी कन्सेप्ट माझ्या मराठी बेसिक्स मध्ये पक्क्या झालेल्या आहेत इतिहास भूगोलाच्या. त्यामुळे मला इतिहास भूगोल हे मराठीतून व्यवस्थित समजतील, मला समजून पेपरमध्ये ते लिहिता येईल, माझी जी विचारांची क्लिअरिटी आहे ती मराठी भाषेत मी योग्य पद्धतीने पेपरमध्ये मांडू शकतो आणि ठराविक शब्दात मुद्देसूद मी मांडू शकतो. त्यामुळे मीडियम कोणतं हेही महत्त्वाचं आहे. आता हा पॉईंट कुठं येईल की जेव्हा तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनमधला सब्जेक्ट्स घेत नाही आहे आणि तुम्ही थोडासा अननोन किंवा अनफॅमिलियर सब्जेक्ट जेव्हा घेत आहे म्हणजे ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट नसेल आणि तो एवढा फॅमिलियर सब्जेक्ट तुमचा नसेल तेव्हा मीडियम हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा होणार आहे. तुम्ही त्यावेळेला मराठी आणि इंग्रजी दोन्हीत जे सोर्सेस आहेत अवेलेबल ते वाचून पहा. कोणाचं ऐकू नका की मराठीत सोपं जात आहे किंवा इंग्रजीत सोपं जात आहे. तुम्ही परीक्षा देणार आहात, तुम्ही अधिकारी बनणार आहात, तुम्हाला कष्ट घ्यायचे, त्यामुळे कोणाचं ऐकू नका, माझंही ऐकू नका. अशा वेळेला मराठीतूनही सोर्सेस वाचून बघा एक दोन, इंग्रजीतूनही काही सोर्सेस वाचून बघा आणि मग ठरवा की मी कोणता विषय कोणत्या मीडियममधून द्यायचा. तर मी पुन्हा एकदा शेवटी सांगतो की कोणते 5 मुद्दे तुम्हाला वैकल्पिक विषय निवडताना महत्त्वाचे आहेत. 1 अवेबिलिटी ऑफ सोर्सेस, 2 योग्य गायडन्स, योग्य मेंटॉरशिप हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला गायडन्समध्ये तुम्हाला एक तर योग्य पद्धतीने आकलन करून देणारा माणूस हवा आहे, सर हवा आहे. 2 जो तुम्हाला योग्य पद्धतीने गाईड करतोय. अनेक वेळेला असं होतं की मराठीतून तुम्ही चांगले असताना तुम्हाला इंग्रजी सांगणंही चुकीचं होईल, त्यामुळे मीडियम आणि बाकीच्या गोष्टी सांगणारा मार्गदर्शक महत्त्वाचा हवा. 3 तुम्ही जो ऑप्शनल सब्जेक्ट घेत आहे तो फॅमिलियर असायला हवा. 4 सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा त्या विषयात इंटरेस्ट असायला हवा. इंटरेस्ट असाल तर तुम्ही सोर्सेस वाचू शकता, इंटरेस्ट असाल तर तुम्ही त्या क्लासला जाणार आहात, ती कन्सेप्ट समजून घेणार आहात. आणि 5 सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो विषय घेत आहात त्याचं मीडियम कोणतं आहे हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मीडियम मी मराठीतून पेपर देऊ का इंग्रजीतून पेपर देऊ, मी मराठीतून अभ्यास करू का इंग्रजीतून अभ्यास करू, मी मराठीतून क्लास लावू का इंग्रजीतून क्लास लावू, हे जे 3 मुद्दे आहेत मित्रांनो, हे 3 मुद्दे तुम्ही स्वतः जज करा स्वतःला आणि मग ठरवा. कोणाचंही ऐकून या मुद्द्यावर तुम्ही या मुद्द्यावरून मराठी का इंग्रजी ठरवू नका. कारण की हा एकच पॉईंट आहे मीडियम कोणत्या मीडियममधून तुम्ही परीक्षा देताय की जो तुम्हाला एकतर अधिकारी बनवेल किंवा अधिकारी बनवणार नाही. त्यामुळे जर का तुमचे ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट तुम्ही मराठीतून केले असेल, तुम्ही ऑप्शनलचे सब्जेक्ट तुम्ही जर का मराठीतून केलेले असेल तर तुम्ही मराठी लँग्वेजमधून द्या. जर का तुम्ही इंग्रजीतून तुमचे ग्रॅज्युएशन केलेलं असेल आणि तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट इंग्रजीतून असेल तर इंग्रजीतून द्या. पण जर का तुम्हाला जो फॅमिलियर सब्जेक्ट नाही आहे
किंवा तुमचा इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशन सोडून दुसरा सब्जेक्ट घेत असाल, तर तुम्हाला कोणत्या भाषेत तो ऑप्शनल सब्जेक्ट समजणार आहे, मराठी की इंग्रजी, हे समजून घ्या. जर आणि त्याच्यासाठी मराठीतले पण एक दोन सोर्सेस, इंग्रजीतले पण एक दोन सोर्सेसचा विचार करा, अभ्यास करा आणि मग ठरवा. एवढं लक्षात घ्या मित्रांनो. धन्यवाद.